आम्ही सिंगर पाहायला गेलो आणि सिंगर पाहून खूप मजा आली. जाताना आम्ही ट्रॅव्हल्सने गेलो आणि ट्रॅव्हल्स फ्री लावल्यामुळे परत आम्ही एका छोट्याशा व्हॅनमध्ये गेलो. सिंहगडाचा भाग बघू शकता. हा समोरचा भाग सिंहगडाच्या पायथ्याशी वरती गाडी आल्यानंतर इथे पार्किंगची व्यवस्था आहे आणि तिथून सिंहगडावर चालत जावे लागते. हा आजूबाजूचा परिसर प्रवासातील आमचे सिंहगड गडाचा पहिला दरवाजा पुणे दरवाजा नावाने ओळखला जातो. गडाच्या उत्तरेला पुणेच्या बाजूने आतकरवाडीतून पायी डोंगर चढून वर आले की किल्ल्यातून आत जाण्याचा पहिला दरवाजा तो पुणे दरवाजा. मात्र हा एकच दरवाजा नसून असे अनेक एका मागोमाग तीन दरवाजे आहेत. पहिल्या दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला दोन्ही बाजूला बुरुज व त्यावर सरप शिल्पे आहेत. 1793 रोजी नावजी बलकवडे आणि विठोजी कारके यांनी पराक्रमाची शर्त करून एक संगमरवरी शिलालेखही या दरवाजाच्या आतील बाजूस समारंभपूर्वक बसविला. या पहिल्या दरवाज्यातून आत आले की थोड्या उंचावर एक दरवाजा आहे तो पुणे दरवाजा क्रमांक 2. यासंबंधी विशेष माहिती नाही, परंतु पुण्याच्या बाजूचा सर्वात वरचा म्हणजे तिसरा दरवाजा हा फारच महत्त्वाचा आहे. या किल्ल्यावर या दरवाजाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या खांबावरील शिल्पावरून व गणेशपट्टीवरील कमळावरून गडाचा थेट संबंध 13व्या शतकातील यादव काळाशी लाभतो. देवगिरी यादवांच्या काळात विस्तृत सिंहगडापासून उत्तरेकडील सर्व प्रदेशावर या यादवांचे साम्राज्य होते आणि गडावरून यादव मोठ्या प्रदेशावर लक्ष ठेवून होते. या गडावर हा किल्ला जरी यादवांनी बांधलेला नसला तरी हा किल्लाचा दरवाजा मात्र यादवांच्या काळातच बांधलेला गेला असावा असे अनुमान देखील करण्यात येते. नाही ते पण माहीत पडलं पाहिजे ना. आम्ही आता सिंहगडावर पोहोचलो आणि सिंहगडावरचा आवडता शिवजीकडे डावीकडे या ठिकाणी काही रहिवासी सुद्धा आहेत जे पाणी त्यानंतर रस असे खाद्यपदार्थ विकण्यासाठी इथे आहेत. समोरच पुढे हां तानाजी यांची समाधी स्थळ आहे. आणि कल्याण दरवाजा कल्याण दिसतो कारण गाव आहे का गावाच्या कल्याण दरवाजा आणि इकडे काय समाधी गेल्यानंतर नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी
उजवीकडे आणि समोर डावी साईडला डाव्या साईडला कल्याण दरवाजा आणि समोरच तानाजी कडा आहे. सिंहगडावर गेल्यानंतर डाव्या साईडला कल्याण दरवाजा देवताक व त्याच्याच पुढे सरळ तानाजी कडा या साईडला तानाजी मालसरे समाधी आहे. या समाधीस्थळी किंवा या गडावर नरवीर सुविधा तानाजी मालसरेंच्या समाधी स्मारकाची पूजा देवाऱ्यातील मूर्तीप्रमाणे नित्य व्हायला हवी याच अर्थभावनेने प्रेरित होऊन रोज श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानद्वारे नरवीर तानाजी मालुसरे यांची या समाधी व मूर्तीची पूजा स्वच्छता नियमितपणे अखंडपणे रोज केली जाते. राष्ट्रात अवघ्या शिवसूर्याला श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या या सेवेतून ही सेवा दिली जाते आणि या गडावर इतिहासामध्ये नोंद केलेली आहे. तानाजी मालुसरे यांच्या हे तर मेन आहे हे समाधीस्थळ या गडावर आहे. तिथून आहे ना जरूर या समाधीला भेट द्या आणि या गडावरचा परिसर आपल्या डोळ्यांनी पाहून घ्या. खूप उंचावर असा हा गड आपल्याला पाहायला मिळतो.